नमस्कार, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत टोमॅटोची भाजी. तर अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी, तुम्ही अगदी भातासोबत, पोळीसोबत किंवा नुसतीही खायला अगदी चटकदार अशी आपण टोमॅटोची भाजी बघणार आहोत. ही तुम्ही सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठीही तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला लागणार आहे लालसर असे टोमॅटो, चटणी, धना पावडर, गुळाचा एक खडा, चवीनुसार मीठ, लसूण पाकळ्या, हळद, जिरं आणि मोहरी. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला टोमॅटो हे भाजून घ्यायचे. तर तुम्ही अशा प्रकारे हे टोमॅटो भाजू शकता. जर तुम्हाला टोमॅटो हे असे भाजायचे नसतील तर तुम्ही डायरेक्टली कापूनही टाकू शकताय. पण भाजलेल्या टोमॅटोची चव ही काही वेगळीच असते. जर तुमच्याकडे हा अशा प्रकारचा चिमटा असेल तर तुम्ही या पद्धतीनेही टोमॅटो हे भाजू शकताय गॅसवर. खूप सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे आपली ही, खूप लवकर होते. तर आपले टोमॅटो आता भाजून झाले, तर याची आपण साल काढून घेणार आहोत. तर आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवले. तेल तापल्यानंतर त्यात आपण अगोदर मोहरी टाकणार आहोत. मोहरी तरतरल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे. नंतर लसूण पाकळ्या, त्यानंतर आपण यात टाकणार आहोत हळद, धना पावडर, चटणी आणि हे सर्व आपण एकत्र करून घेऊ. तर यानंतर आपण हे आपले कापून घेतलेले टोमॅटो टाकतो. तर हे आपले आता टोमॅटो सर्व टाकून झाले. तर आपण हे सर्व एकत्र करून घेऊया. यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि एक छोटासा गुळाचा खडा. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण 1 कप पाणी टाकणार आहोत. पुन्हा हे सर्व एकत्र करून यावर आपण 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. तर 5 मिनिट आता झाली आहेत, आपण बघूया. बघा, बऱ्यापैकी आपलं टोमॅटो हे शिजलं आहे. तर अजून थोडं 2 ते 3 मिनिट आपण शिजू देणार आहोत. तर बघा, आता बऱ्यापैकी आपलं टोमॅटो हे शिजून झालं आहे. तर आता मॅशरने आपण असं याला मॅश करून घेणार आहोत. तर तुमच्याकडे असं मॅशर नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा हे असं बारीक करू शकता. चमचा किंवा ठेचणी असं कशानेही आपण याला ठेचून घेऊ शकतोय. तर यानंतरही थोडं आपल्याला वाटत असेल अजून थोडं पाणी आहे त्यात, तर थोडं अजून 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपण त्याला शिजू द्यायचं आहे. तर आता बऱ्यापैकी पाणी हे आटलेलं आहे, तर आपण इथं आता गॅस बंद करू. तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तयार आहे आपली टोमॅटोची भाजी. तर तुम्हाला आजची रेसिपी ही कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चला भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.